मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यामुळे आपल्याला जीवनदान मिळू शकते आणि त्यातून आपण यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो। ही भावना लोकांच्या मध्ये निर्माण होणे गरजेचे आहे। त्यासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी स्वतःहून पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले। सध्या केंद्र आणि वेगवेगळ्या राज्य शासनाच्या वतीने कोरोनाच्या संदर्भात प्लाझ्मा थेरपीवरती गेल्या अनेक महिन्यांपासून संशोधन सुरू आहे। या प्रक्रियेसाठी थोडा कालावधी लागू शकतो। या कालावधीमध्ये प्लाझ्मा डोनर्सला शोधण्याचे आणि त्यांची संमती घेण्याचं काम सुरू केलं तर कोरोना बाधितांवर विना विलंब इलाज होऊन त्यांना जीवनदान मिळू शकतं। भारतीय जैन संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय की संपूर्ण महाराष्ट्रात BJS प्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजनेच्या माध्यमाने चळवळ उभी केली आहे। प्लाझ्मा दान करण्यास प्राप्त असणाऱ्या 5,000 व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला सुपूर्त करण्याचा निर्णय BJS ने घेतला आहे। यासाठी किमान 17 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती, कोरोना आजारातून बरे होऊन 2 आठवड्यांपेक्षा जास्त अवधी झाला आहे आणि इतर कोणतेही गंभीर आजार नसलेल्या व्यक्ती प्लाझ्मा देण्यासाठी पात्र आहेत। नवीन विजन जे आले आमच्या हिरो कोविड औरंगाबाद, ते हिरो कोविड चालू करण्याच्या पूर्वी त्यांचा जो अनुभव आहे मालेगाव, धारवी आणि इतर ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात असं हिरो कोविडचं कार्यक्रम आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करीत आहोत। नाशिकमध्ये ऑलरेडी चालू झालेलं आहे, औरंगाबादलाही चालू झालेलं आहे। आत्तापर्यंत 17,000 पेशंट आम्ही चेकअप केले आहेत, त्याच्यापैकी 520 पॉझिटिव्ह निघाले आणि ते कॉर्पोरेशनच्या मदतीने आम्ही त्यांच्याकडे दिले। ते सगळं झिरो कोविडचं मिशन कमीत कमी 30 दिवस आणि याच्यापेक्षा जास्त दिवस चालवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। 20 गाड्या आम्ही लावल्या आहेत, त्यामध्ये कॉर्पोरेशनचं इन्व्हॉल्वमेंट मोठं आहे। याच्याशिवाय नुसतं भारतीय जैन संघटनाच आहे असं नाही, तर समाजातील विविध घटक आहेत। गुजराती समाज आहेत, माहेश्वरी समाज आहे, अग्रवाल समाज आहे, जैन समाज आहे, अशा लोकांना पाटीदार समाज आहे, अशा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन हे झिरो मिशन आम्ही चालू करतोय। BJS च्या वतीने सर्व कोरोना योद्ध्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपला प्लाझ्मा दान करून एक पुण्याचं काम करावं, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख ॲडव्होकेट गौतम संचेती, प्रकल्प समन्वयक प्रवीण पारख आणि पारस जैन यांनी केलं। या पत्रकार परिषदेला भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प समन्वयक ॲडव्होकेट गौतम संचेती, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण पारख, पारस जैन मराठवाडा विभागीय अध्यक्ष पारस चोडिया यांची उपस्थिती होती।